हाय मी मोहिनी. आज संडे आहे आणि त्याच्यामध्ये आषाढी एकादशी सुद्धा. तसं तर आमचा उपवास आहे, पण लहान मुलांसाठी काय जेवण बनवले मी ते तुम्हाला नक्की दाखवते. आणि अजून आम्ही आनंद घ्यायला धबधब्यावर जाणार आहोत. लास्ट टाइम आमचा पिकनिक पॉइंट फसला होता, पण आज नाही फसणार. त्या अगोदर मी तुम्हाला माझं जेवण दाखवते मी काय काय बनवलेले. तर चला मग, ही चपाती बनवून ठेवलेली आहे. जास्त संध्याकाळचं सुद्धा जेवणाची तयारी आम्ही आत्ताच करून ठेवलेलं आहे. सफेद भात आणि ही भाजी आहे छोलेची. जर तुम्हाला माझी ही रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा की मी ही भाजी कशी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता हॉटेल टाईप भाजी बनवलेली आहे मी. छोले मसाला, पिकनिक स्पॉटला जात आहोत. इकडे आम्ही लास्ट टाईम तुम्हाला जिथं दाखवलं होतं तिथं नाही आहे, हे वेगळं पॉईंट आहे. हे जे पिकनिक स्पॉट आम्ही तिथं चाललो आहोत आणि आजचा एन्जॉय मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की कसं आहे. तर माझा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही थोडा काय पाऊस पडला की किती हिरवळ पडतं, किती म्हणजे झाडं हिरवे होतात, निसर्गरम्य दिसते पूर्ण. हे फक्त आपल्याला पावसाळ्यातच बघायला भेटतं. तुम्ही बघू शकता किती भारी, थोडं काय पाऊस पडल्याने निसर्ग किती मस्त दिसते. तुम्ही बघा किती हिरवं हिरवं झालेलं आहे. बघू शकता पावसाळ्यात, पावसाळ्यामध्ये भात पेरणी करतात ते शेतीमध्ये. हो पावसाळ्यात ना. आम्ही धबधब्याकडे चाललो आहोत, खूपच आतमध्ये आहे. खूप आतमध्ये आहे, खूप. हा जो वॉटरफॉलचा जो रस्ता आहे, डोंगर झाडी झुडपातून रस्ता आहे. अजून 10 मिनिटं आम्हाला अजून चालायचंच आहे. अजून तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य आहे, पूर्ण झाडे झुडपे हिरवे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती वरती आली मी डोंगरावर. रमण झाली, तुम्ही बघू शकता खरंच खूप आदिर्मन झाल्यासारखं वाटते. खूप मस्त वाटते पावसामध्ये. तुम्ही बघा तिथं किती छान दिसते. भागीरथी धबधबा म्हणतात ह्याला. खूप कठीण रस्ते हे, चालायचं म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही इथं, एवढे कठीण रस्ते आहेत. तुम्ही बघू शकता फायनली आम्ही आता पोहोचल. तुम्ही बघा धबधब्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत.
वॉटरफॉल. एन्जॉय करतोय. काय काय गोष्टीचे व्हिडिओ काढायला जमत नाही मला. खूप पाऊस पण येतोय, पाणी भरपूर आहे, मला व्हिडिओ काढायला जमत नाहीये. जेवढं जसं जमेल मी तसं व्हिडिओ काढत जाईल आणि तुम्हाला दाखवेल. सुंदर असा पायवाट आहे, धबधबा. खूप एन्जॉय केलाय, आता एन्जॉय करून घरी चाललोय. तुम्ही बघू शकता खूप खूप एन्जॉय केलंय, खूप एन्जॉय. काही व्हिडिओ काढायला जमले नाही मला कारण खूप पाऊस होता. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा ब्लॉग इथे संपत आहे आता. बाय.